अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुक्यातील पहूर येथील बसस्थानक परिसरात प्राध्यापक संदेश चव्हाण यांच्या नेतृत्वात गोरसेना यांच्या वतीने विविध मागण्यांसाठी रस्ता रोको आंदोलन करण्यात येऊन विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदार यांना देण्यात आले। विमुक्त जाती अप्रवर्गात अवैध मार्गाने खोटे जात वैधता प्रमाणपत्र घेणाऱ्या व वितरित करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवर व लाभार्थ्यांवर कारवाई करण्यासाठी विशेष तपासणी पथक तयार करावे। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी जात वैधता पडताळणी समितीमध्ये विजा अप्रवर्गातील एक शासकीय प्रतिनिधी नेमण्यात यावा। 2017 रक्तनाते संबंधीचा GR त्वरित रद्द करण्यात यावा। दरवर्षी संपूर्ण महाराष्ट्रात मूळ राजपूत भामटा व विजय प्रवर्गातील सर्व जातींचे लोक प्रत्यक्षात कुठे निवासी राहतात त्या तालुका व जिल्हानिहाय यादी बार्टीकडून जाहीर करण्यात यावी अशा विविध मागण्यांसाठी हा रस्ता रोको करण्यात आला होता। पोलीस आपले पॉइंट सोडून जाणार नाहीत। मी प्राध्यापक संदेश चव्हाण, गोरसेना राष्ट्रीय अध्यक्ष, माझ्यासोबत आमचे आत्माराम भाऊ आहेत, राष्ट्रीय बंजारा टायगर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष, आणि सकल विमुक्त जातीचे वेगवेगळ्या संघटनेचे लोक या ठिकाणी जमलेले आहेत। आणि या ठिकाणी पहूरला संपूर्ण खान्देशमधून इवन सोयगाव तालुका आणि भुसावळ तालुक्याचे लोक, त्यासोबतच जामनेर तालुका, पाचोरा तालुका आणि धुळ्या जिल्ह्यातील लोक देखील या ठिकाणी आलेले आहेत। आणि हा सो आक्रोश आहे गोरबंजारा समाज आणि विमुक्त जाती अचा, त्याचं कारण असं आहे की विमुक्त जाती अप्रवर्गामध्ये जी काय अवैध घुसखोरी होत आहे ती घुसखोरी थांबली पाहिजे आणि थांबावी म्हणून
या सगळ्या संघटनेच्या वतीने आमची प्रमुख मागणी आहे की त्या ठिकाणी घुसखोरी थांबवण्यासाठी या सरकारने त्वरित SIT लागू केली पाहिजे ही महत्त्वाची मागणी आहे. सोबत 24 नोव्हेंबर 2017 जो रक्तनाते संबंधीचा जो GR आहे त्या GRचा खूप मोठ्या प्रमाणामध्ये गैरवापर करून राजपूत समाजाच्या लोकांनी त्यासोबत परदेशी समाज छप्परबंद आणि मिना समाज आणि इतरही काही समाज आहेत त्यांनी अवैधरित्या जातीचे प्रमाणपत्र घेऊन किंवा जात वैधता प्रमाणपत्र काढून लाखोच्या संख्येने त्या ठिकाणी घुसखोरी केलेली आहे. म्हणून ही घुसखोरी थांबण्यासाठी SIT लागू झाली पाहिजे आणि मुळामध्ये 49/2014 जो राज्य मागासवर्गीय आयोगाचा अहवाल आहे अहवाल त्या ठिकाणी स्वीकारण्यात यावा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मराठा समाजाला आरक्षण देत असताना जे काय परिपत्रक या सरकारने काढलं त्यामध्ये एक शपथपत्र दिल्यानंतर जातीचे प्रमाणपत्र देण्यात येतील किंवा जात वैधता प्रमाणपत्र काढण्यात येईल हा जो काही नियम त्या ठिकाणी लागू केलेला आहे हा अत्यंत अन्यायकारक आहे. त्याच्यामुळे घुसखोरी अनेक पटीने वाढणार आहे. म्हणून त्या GR मधून ही जे काय नोंद आहे अशा प्रकारची नोंद काढून मराठा समाजाला तुम्हाला आरक्षण द्यायचं असेल तर द्या आमचं काही म्हणणं नाही. पण मराठा समाजाला आरक्षण देत असताना आमच्या समाजाचं तोंडातलं घास काढण्याचा कोणी प्रयत्न करू नये. कारण या सरकारचं हा कुठेतरी एक प्रयत्न आहे की जातीजातीमध्ये लढाई लावण्याचं काम ही सरकार करीत आहे. म्हणून या गोष्टीपासून सरकारने सावध राहावं आणि पुन्हा आपल्या वतीने सगळ्यांच्या वतीने या सरकारला मी ताकीद देतो की आचारसंहिता लागण्यापूर्वी या समाजाच्या मागण्यावर की आम्ही ज्या काय मागण्या मागत आहोत त्याच्यावर या सरकारने जर निर्णय नाही घेतला तर येत्या निवडणुकीमध्ये या सरकारला आम्ही घरचा रस्ता दाखवल्याशिवाय राहणार नाही. हा समाज त्यांना बिलकुल मतदान करणार नाही. आमच्यासाठी काय करताय तुम्ही? आमचे लोक ऊस तोडताय, खडी फोडताय, उन्हामध्ये काम करताय, खडी फोडताय, सीट कापताय, काय केले आमच्यासाठी? आमचे पोरं उन्हात आणामध्ये फिरताय, आमच्या पोरांना घरी बसायलाय पोरं. तुम्ही हा मोर्चाला कशासाठी आलेलो? आम्ही मागणी मागायला आले. आमच्या पोरग्या आरक्षण मागण्यासाठी आम्ही मागणी मागायला आले की आमचे पोरं कामून मागे पडेल. हे लोकांचे हे गुजरातचे याचे पोरं कसे काय नोकरीवर चढू राहिले? आमचे वंजारीचे पोरं कसे काय मागे पडणार? आमचा समाज मागे पडेल आहे. शिकून बी 80% शिकून घरी बसेल आहे. याच्यासाठी आमची मागणी आहे, एक कळकुळ मागणी आहे का आमच्या मुलं बाळ नोकरी लागले पाहिजे. त्यांच्या पोरांना 70% आणि आमच्या पोरांना 90% असून आमची पोरं लागू शकले नाही आणि त्यांच्या पोरांना 70% असून त्या कसे काय लागले? हिच्यासाठी आम्ही मोर्चाले आले. मागणी आहे की आमच्या गरीबाच्या पोरांना आणि हे मोर्चाचा न्याय व्हायला पाहिजे. 80-90% असून आमचे पोरं काही नोकरीवर लागले नाही आणि त्यांचे पोरांना 60-60% असून त्यांच्या पोरांना नोकरी लागली तर आमची अशी कळकळाची विनंती आहे की आमच्या पोरं की नोकरीवर लागले ही आमची नम्र विनंती आहे. या बातमी तिथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.